तेरावी अखिल गोवा महिला फुगडी स्पर्धा या मैचे 26, 27, 28 आणि 30 असे 4 दिवस दर दिसा 20 पंगडा या 80 पंगडांनी या स्पर्धेत भाग घेतला. प्रत्येक दिसा 3 उत्कृष्ट पदकाची निवड झाली आणि आज 12 पदकांची अंतिम फेरी या मॅचे सकाळच्या सुरू झाली. ही संपन्न झाली असा बक्षीस वितरणाचा समारंभ आता थोड्याच वेळा सुरू जाता आणि विनंती असा या पार्श्वभूमीवर की शांताराम कोलवेकर उपाध्यक्ष कला मंदिर आणि नगराध्यक्ष सोंडा नगरपालिका आणि स्वागत आणि प्रास्ताविक करतो. नमस्कार. राजीव कला मंदिर आयोजित या 13व्या अखिल गोवा महिला फुगडी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात आमच्यामध्ये असा कला आणि संस्कृती मंत्री तसेच राजीव कला मंदिराचे अध्यक्ष श्री गोविंदजी गावडे तसेच माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार सोंडा मतदारसंघाचे श्री रवीजी नाईक हांगासर उपस्थित असा आमच्यो मेंबर सेक्रेटरी स्वाती दळवी तसेच ज्यांनी हे मेहनत घेतल्या ही स्पर्धा आयोजित करपा ते आमचे नारायण नाईक महेश सतरकर चेतन खेडेकर आणि सर्वानंद कुरपासकर हांगासर ना ते येतले थोड्या वेळान सराव आणि तुम्ही सगळे जे स्पर्धक मुखार बशिल्ले पत्रकार बंधू आणि बंधू भगिनींनो हांव तुमचे सगळ्यांचे या समारंभात मना काळजातल्या तुमचे स्वागत करता. गोयची संस्कृती फुगडी स्पर्धा ही गोयची संस्कृती. आज आयताराक एक आमगेलो पत्रकार सागर जावडेकर यांचा एक लेख येता तो राजकारणाचेर असता म्हणजे राजकारण सायडीक सोडून ताणें एक बरयल्लें आसा की ते म्हणटात की गोंयांत एक बिचोली तालुका सत्तरी तालुका पूर्णपणे तशेंच पेडणेचो थोडो भाग किंवा बार्देसचो थोडो भाग आनी साऊथ गोवान येत जाल्यार फोंडाचो थोडो डोंगराळ भाग सांगे केपे काणकोण हांगा जर हे जर जागो सोडीत जाल्यार बाकीच्या भागांत हें गोंय पयली भशेन गोंय ना अशें तांचें म्हणणें आसा. आनी तातूंतल्यानूच जेन्ना म्हाका खोशी दिसता की तरी आसतना आतां पर्यंत म्हणजे गोंयची संस्कृती टिकून दवरपा खातीर तुमी ह्या हितूर भाग घेता आनी 80 पंगडांनी भाग घेतलेलो आसा. प्रत्येकाची जबाबदारी जावन आसा. आतां पयलींचे गोंय जर आमकां दवरतले जाल्यार जशी प्रत्येकाची जबाबदारी आसा ही आमची गोंयची संस्कृती टिकोवन दवरपाची आनी तशीच कलाप्रेमी किंवा लोक कलाकार म्हणून तुमची म्हणून एक जबाबदारी जावन आसा. तुमच्या गांवांत तुमी ही जबाबदारी तुमी समर्थपणे पेलता पहिल्या पिढीतल्यान दुसरे पिढी घेतल्या आतां येणाऱ्या पिढीक सुद्दां तुमी तुमची जी फुगडी जी कला आसा ती तुमी ट्रान्सफर करीत आसात. म्हळ्यार हो जो उर्वरीत भाग म्हणटा जंय गोंय पयलींचें गोंय उडना अशें जें म्हणटा त्या भागांत सुद्दां अशा प्रकारची हें जावपाक जाय आनी अशी तुमचे कडल्यान हांवें अपेक्षा धरता. आनी ही तुमी तुमच्या गांवांनी तुमचें जें कार्य करीत आसा तें दुसऱ्या गांवांनी व्हरचें अशी तुमचे कडल्यान अपेक्षा धरता. चड उलयना परत एकदां तुमच्या सगळ्यांचें स्वागत करता. येणाऱ्या 4 तारखेक दिवाळी आसा. दिवाळेची सगळ्यांक शुभेच्छा दिता. तुमकां येणारें नवीन वर्ष सुख समृद्धीचें जावं ईश्वचरणी प्रार्थना करता आणि हे माझे 2 शब्द सोपयता. देव बरें करूं. देव बरें करूं सर. उतरांनी सगळ्यांचें स्वागत जाल्लें आसा. आतां फूल भेटून आमी सगळ्या मानाधिकाचें स्वागत करता.
हाचे वयले सगळ्या मानस्थाचे गुलाब पुष्प दिवन स्वागत जाल्ले आसा। या सर्तीत अत्यंत कठीण काम पारदर्शक रितीन करपी आणि ज्या क्षणाक जे सादर झाला ताजे अवलोकन करून त्या प्रमाणे परीक्षण करपी आमचे भौमानस परीक्षक आदरणीय श्री कमलाकर माळशी सर, श्री दिलीप खारगळकर सर, श्रीमती विनंतिका सर मॅडम, श्रीमती जयंती नाईक मॅडम आणि श्रीमती वर्षा मालवणकर मॅडम हांकां विनंती आसा की ताणी मंत्री महोदयाच्या हातातल्यान गुलाब पुष्पाचो स्वीकार करचो। आम्ही या माचे तुमचे स्वागत करतात। अत्यंत जबाबदारी या परीक्षकांनी आपले काम केले असा। श्री कमलाकर माळशी सर, श्री दिलीप दारगळकर सर, श्रीमती विनंतिका सर मॅडम, डॉक्टर श्रीमती जयंती नाईक मॅडम, श्रीमती वर्षा मालवणकर मॅडम, सगळ्या टाळ्याच्या गजरात तुम्ही योगकार दिवचा। या फाटभुवेर विनंती असा आमचे सन्मानी सोयरे भौमानी श्री रयू नाईक सरा की ताणी आपले उलोप करचे। गोयचे संस्कृत मंत्री बाब गोविंद गावडे, उपाध्याय बाब कोलवेकार, हंगसर हाजीर आशिल्ली आमची ह्या कला मंदिराची एडमिनिस्ट्रेटर, मेंबर सेक्रेटरी, बाकी सगळे जे वांगडी हांगा हाजीर आशिल्ली सगळी जी गोंयची सगळी जे महिलांनी जे भाग घेतलो, जवळ 80 महिलांनी भाग घेतलो आनीक उपाशी रावून त्यांनी भाग घेतला ना। सगळ्याची पयलो त्याचे लक्ष येऊ ना, आता लक्ष येयल्यानंतर तो आयल्यानंतर आमच्या मंत्र्यान सगळ्यांक कितें ना कितें हाडपा लायला आनी आतां खापा येतले आयले। कित्याक भूत नाचून नाचून तेजी भूक लागताच ते खबर आसा, पूण तेंचे लक्ष येऊ ना की इतले लेट जातलो म्हणून, ताका लागून तुमी सांबाळून घेवचे म्हणजे आमची जी परंपरा आमची गोंयची आसा हे तुमी राखून दवरतात आनी राखून दवरलेली आसा। अशीच ही आमची परंपरा, जी आमची संस्कृती जी आसा सगळे तरेची सगळे धर्माची, आनी गोविंद गावडे ही सगळे तरेची राखून दवरपा लागून सगळे तरेचे जावं भुरगे आसा, जाणटे, बायलां, महिला सगळे तरेची ती पळय ही घालता पळय पूण ती गुजराती दांडिया, ते धांडे खेळपाकूय तुमी तेंचे कशी बरी खेळटली, तुमची हे आसा कितें म्हणटा तुमी तुमची भुरगीं बी आसा तांकां बरो आकार दिवचो, वेवस्थीत आकार दिवपाचें काम तुमी करचें, तांकां शिक्षण बरें दिवचें, कारण तेंचे फ्युचर आसता भुरग्यांचे आनी कंपिटिशनां जीं आसा नोकऱ्या हेका, ताका लागून भुरग्यांनी वेगळे तरेचे कोर्स बी घेतात, तांकां वेगळे तरेची आनी आवय ज्यो आसा तेणी हें चली आनी चलो भितर फरक करूं जायना, कारण चली मनीस हांव सदां उलयतां चले मनीस हे दोन कुटुंबां सांबाळटा, चलो आवय बरो आसता पूण तो घरा आसना, म्हणून सदांच आवय बापाय आनी त्याच बराबर जे कडेन वयता ती लग्न करून ते कुटुंब हे दोनूय कुटुंबां तेणी आपली कुटुंबां अशी म्हणून सांबाळटात आनी सांबाळूंक जाय, तेन्नाच खरी बायल मनीस म्हणटा आमी, तेन्ना हे आमी घेवन फुडें वचपा तशी आमी आकार दिवपाचें काम प्रत्येकान करूया आमी सगळे तरेची, सगळ्यांनी तुमी आमी सगळ्यांनी एक जावन ही आमची संस्कृती दवरया, त्याच बरोबर हेवूय बीन आमी जें कितें आसा
वेळ पाहिजे. जशी जशी वेळ येतात, आता वेळ आला कसा, पहिलं आणखी आईस आईस कंपिटिशन सगळी दोन्ही सगळे दोन्ही कंपिटिशन म्हणजे घालून हे कंपिटिशनात आम्ही बी कित्याक भारताचे सगळे लोक कसले नोकरी आणखी जाय खंही वर्ष एकदा येतात. आणि आज हांव जाणा कित्याक पहिले आमच्या गोंयच्या खातीर हे आशिले स्टेट बँके नोकरी आशिल्ल्यो आणि ते कोकणी जाले आशिले नाशिले. पण आमची भुरग्यांक आम्ही ट्रेनिंग सुद्धा दिली स्टेट बँके गोंया भितर आशिले. पण ते हांगसरले बिहारचे येऊन हांगसर कोकणी शिकता आणि एकमेकांक कोंकणी शिकयता ते सिलेक्ट झाले. आमची भुरगीं येवना म्हणून अशी हे जाता घडटा. बरे जॉब आणि गोंयच्या खातीर आशिल्ले स्टेट बँके म्हण ते सुद्धा आम्ही पळोवपाक बरे बरे जॉब आसा भुरग्यांनी. हांव जाणा आमच्या भुरग्यांनी क्वालिफिकेशन आसा एज्युकेशन सगळे तरेचे आसा. आयज भुरगीं बरी शिकतात अशीच शिकपाक जाय अशीच काटकसर करपाक जाय. पूण आवय बाबांनी विचार करपाक जाय आवयन चड करून की चले शिकपाक जाय हे चलयांक सदांच न्हवरे जे गोंयची मेळचे म्हणून हे सुद्धा आमी प्रयत्न करपाक जाय. कारण आमचे हितून ना बरे भुरगीं शिकले ना भुरगीं शिकना ते ना आयज भुरगे भुरगीं बी सांगता आमी ते शिकत ना तेन्ना ते आमी शिकचे भुरग्यांनी अशें हांवूय ते आमी म्हणटा. आनी तुमी प्रयत्न करचे हे भुरग्यांक शिकोवपाक कारण हे भुरग्यांनी आयज लक्षांत धरचे. कारण आयज फुडली जी पिळगी जायत जायत आमची हांगसरली कित्याक आमी हांगसरले गोंयचे अशें आसा गोंयचे खातीर आमी वावरूंक जाय आनी गोंयचे भुरगे हांगसर हांगसर वचपाक जाय. सगळे भायर वयता आमचे लोक चडशे भायर गेल्ले आसा आनीक वयता कांय नसून तरी सुद्दां पोटाक खंय तरी वयचें पडटा. ताका लागून आमी आमचे कुटुंबांक बरे तरी शिक्षण दिवपाक जाय आनी तुमी जितले अशें गरज दिता. आनी म्हाका हांगसर आपयलो बाब गोविंद गावडे आनी तेंच्या वांगड्यांनी सगळ्यांनी आनी तुमी दोन शब्द आपयल्या हे आयकले. हांव येता आसतना सगळ्यांनी जोशीक असं म्हणलेलें जोशीक तातीर खावा म्हणून तातीर जाल्यार बरें जाता म्हणून आयकलें तें कोरोना ती मागीर कोरोना ताती बीन खाय तशें कांय ना घेवन म्हणून म्हणजे जोशी भट 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 खाता जाल्यार तुमकां खावपाक कितें आसा काय. थँक्यू. देव बरें करू सर. रवी बाबाचे उतरां म्हणजे हसत खेळत संपूर्ण वातावरण प्रफुल्लीत करपाची उतरां असतात. एक सकाळी 10 वरांचेर ही स्पर्धा अंतिम स्पर्धा सुरू झाली आणि हळूहळू ती स्पर्धा सुरू झाली. एक एक पथकान आपले कलाविष्कारांक दाखयलो ही पथकं वतली घरा आणि 3 वरांचेर प्रायज डिस्ट्रिब्युशनाच्या वेळाचेर येतली असो एक आयोजकाचो अंदाज आशिल्लो. पूण तो अंदाज चुकलो आणि सगळी पथकाची सगळी कलाकारां हांगाच रावली. सगळी 12 पथकाची कलाकारांनी 12 पथकाचे कलाविष्कार पळयलो त्या कारणा खातीर 1.5-2 वरां जाली आणि जेवणाची व्यवस्था मातशी हल्ली. तरी सुद्धा कलाकार मन आशिल्ल्या कलाकार मंत्र्याच्या जेन्ना हे लक्षात आयले तेन्ना ताजे मन अस्वस्थ झाले आणि ताजी ताणी व्यवस्था केली हे रवी बाबान तुमकां सांगिल्ले आसा. तर ही ह्या गोष्टी खातीर टेक्निकल असो एक प्रॉब्लेम झाला म्हणून असे झाले सहसा असे हे जायना. परत एकदा तुमकां सगळ्यांक येवकार दिली विनंती आसा भोमान्य मंत्री महोदया की ताणी आपली मोलादीक उतरां हांगा म्हणची. सभागृहांत उपस्थित आशिल्ले सगळे पथकातले कलाकार म्हजो भगिनी माता तुमकां सगळ्यांक म्हजो पयलो मानाचो मुजरो. मानाचो मुजरो इतल्याच खातीर की ज्या तरेन आमचे आदरणीय आदले गोंयचे मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार फोंडेचे ताणें तुमकां सांगले की आणि आमचे निवेदक श्रीमान गिरीश सर म्हाका दिसता घडये पयलेच फावटी असो तरेचो थोडो असो आमचो वेळाचो आगळो वेगळो मातसो प्रकार घडिल्लो आसा. तरी आसतना ह्या राजीव गांधी कला मंदिराचो अध्यक्ष नात्यान तुमचे कडेन दिलगिरी व्यक्त करता. तुमी आमकां समजून घेतले कारण हांव सातत्यान म्हणटा की कलाकार हो पोटाच्या भुके खातीर आशिल्लो नासता. तो आसता तुमच्या सगळ्यांच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या ताळये खातीर. तीच आमची कलाकारांची भूक आणि आज तुम्ही ती भूक मालून आज तुम्ही मुखार नाव वयर काढल्या बद्दल तुमच्या सगळ्यांचा परत एकदा आभार व्यक्त करतो. शेवटच्या बक्षीस वितरणाच्या सोहळ्याच्या निमित्तान व्यासपीठाचे विराजमान असा दादले गोयचे मुख्यमंत्री
आणि जनीन हे राजीवगंधी कला मंदिराचे स्वप्न आमच्या अंतरूज महाराष्ट्रातल्या सगळ्या कलाकारांक हाडून दिले. ते विद्यमान आमदार पुणेचे रविबाब नाईक. आमचे ह्या राजीवगंधी कला मंदिराचे उपाध्यक्ष आणि फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आमचे मित्र श्री शांतारामबाब कोलवेकर, ज्यांनी ही एकंदरीत फुगडी आयोजनाची जबाबदारी आपल्या खाण्याचेर घेतली आणि योग्य तर पेलले असे आम्ही म्हणूया. ते मजेस राजीवगंधी कला मंदिराचे सगळे संचालक मंडळातले एक सदस्य श्रीमान चेतनबाब खेडेकर, महेश सतरकर, सर्वनाथ कृपासकर, नारायणबाब नाईक आणि आमच्यो प्रतिभाताई, ज्यांनी आज गेली 4 दीस झाले आणि आज 5वा दीस शेगीत आम्ही फुगडी पळयतात. त्याचे परीक्षण करणारे सगळे परीक्षक त्यांकाय हांव उगडास करता असताना आजचे परीक्षक जे राज्यस्तरीय अंतिम फेरीचे आज परीक्षण करतात त्या परीक्षकांक म्हजो मायमोगाचो नमस्कार. आणि तुम्ही दिलो फाट प्रतिसाद, कारण खंयची जर स्पर्धा जर यशस्वी जर जातली जाल्यार स्पर्धक असप हे तितलेच महत्वाचे असा. आणि ते चोखपणे ती जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी स्वीकारल्या बद्दल परत एकदा तुमचे अभिनंदन आणि मुखावेल्या वाटचालीक तुमकां हांव शुभेच्छा व्यक्त करतां. चढ काय उलोवपण गोयन फाटले 2020 19 डिसेंबर ह्या वर्सापन आमचो हिरक महोत्सव वर्ष म्हणून आज सुरू झाल्ले असा. आणि ह्याच हिरक महोत्सवाच्या निमित्तान आपण आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर गोय एक संकल्प घेऊन गोय सरकार मुखार वत असता. आणि गेले कित्येक भागान खास करून हांव तुमच्या मुखार कित्याक उल्लेख करता, आज तुम्ही एक्टीव असा आणि ह्या फुगड्यांच्या बरोबरून तुमकां जर कितें जर शिकपाक जर जाय वेगळ्यावेगळ्या माध्यम वर्कशॉपाच्या माध्यमातल्यान म्हणू नाकात किंवा एक प्रशिक्षण शिबिरांतल्या माध्यमातल्यान म्हणू नाकात, आज म्हजें कला आणि संस्कृतीक संचालनालय तुमच्या फाटल्यान आसा, तुमच्या आधाराक आसा. घडये तुमकां जर कितेंय जर करपाक जर जाय त्या खातीर लागणारो खर्च जो आसा तो सगळो आम्ही उभारतले. तुम्ही फक्त मुखार वचपाची गरज आसा, कारण म्हणजे गोयातली प्रत्येक खाची खोड्यात राहणारी एक एक भयण जी असा, म्हणजे आवय जी असा, त्या आवयक जर मुखार सरपा खातीर आमकां जर कितें जर करपाक जर जाय तर तुमच्या सेवे खातीर आम्ही तत्पर उभे रावतले. आणि म्हणूनच म्हजे मतदारसंघान बरोबर कितलेशे आम्ही अशेच तरेचे वर्कशॉप घेतात, त्यासाठी लागणारे तुमकां ट्रेनर्स जाय जाल्यार ताची जबाबदारी आम्ही घेतले. पण त्याच्या खातीर तुमकां एक काम करचे पडटले, म्हज्या एक म्हज्या डिपार्टमेंटाक एक लेटर तुम्ही दिवचे पडटले आणि ह्याच्या माध्यमातल्यान तुमकां कितें करपाक जाय, कसले ते तुमकां कोर्स शिकपाक जाय, तुमकां वर्कशॉप करपाक जाय किंवा तुमकां फुगडी महोत्सव घालपाक जाय, तुम्ही स्वता पुढाकार घेवचो. राजीव गांधी कला मंदिर आमचे फुगड्यांचे कॉम्पिटिशन घेतात सगळ्यांक हाडून, पूण आमी जर तुम्ही जर प्रत्येक गांवागांवां भितर जर आमी पंगड जर तयार करीत, पथक जर तयार करीत, तातूंतल्यान एक मोठी ह्या संस्कृतीक सांज जी आसा किंवा संस्कृतीक हो मांड जो आसा ताका एक मोठी उभारी मेळपाक शकता. आणि हे काम आणि जबाबदारी कोण जर घेवपाक जर शकता तर फक्त तुम्ही घेवपाक शकता, कारण तुम्ही केल्ली मेहनत आणि तुम्ही एकमेका कडेन आशिल्ले तुमचे मित्रत्वाचे धागे दोरे किंवा तुमचे कडेन आशिल्ले एकमेका कडेन नाते हे खूप आमचे गोंय मुखार उरपा खातीर आमचो प्रयत्न जातलो. आम्ही सातत्यान म्हणतात की भारत जर महाशक्तीशाली जर जातलो जाल्यार शेवटच्या घटका पर्यंत पावप, त्यांच्या विचारांक एक धार चढप हे खूप महत्वाचे असा. जो पर्यंत आम्ही बौद्धिक विकास आमचो जायना तो पर्यंत आम्ही आमचो भारत देश जो असा तो मुखार वचपाक आमकां खूप अवघड असा. आणि म्हणूनच अशाच पार्श्वभूमीचेर आज जो संस्कृती सांभाळपा खातीर तुम्ही घेतले कित्येक वर्ष जरी सातत्यान ह्या राजीव गांधी कला मंदिराच्या फ्लॅगशीप ह्या स्पर्धेक तुम्ही भाग घेतात. आणि आज उल्लेख झालो की आमच्याच ही फुगडी त्याच्या वेळाचेर गोंयचेर पोर्तुगीजांची राजवट आशिल्ली, गेले कित्येकशे राजवटी गोंयाचे राज्य केले आणि तातूंतले एक भयानक म्हणल्यार ती आमची संस्कृती नायनाट करपाक सुद्धा प्रयत्न जाल्लो आशिल्लो. पूण ते नाटक जर तुम्ही जर पळयले आमचे महानाट्य गोंय एक जैत गता आदरणीय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक पंडित बाब नायक यांनी बरयलेले असतात, तातूंतल्यान तुमकां कळटले की त्या पूर्वजांनी, त्या आमच्या जाणट्या महिलांनी, त्या आमच्या जाणट्या आवयांनी कशे तरेची आमची संस्कृती सांभाळपा खातीर कशे तरेचे मन सुचले हे जर आम्ही जर त्या नाटकांतल्यान दाखोवपाचो आमचो प्रयत्न केल्लो आसा.
आणि म्हणून हो प्रयत्न आमच्या मुखार व्हरपा खातीर तुमचं सगळ्यांचे सहकार्य आणि तुम्ही ते नाटक मुद्दम पळयचे घडये एखाद वेळ तुमकां नाटक जर पळोवपाक जर मेळना जाल्यार ताची वेवस्था सुद्दां आमी प्रत्येक एका दोन तीन तालुक्या मध्ये इकडच्या सेंटर भागांत आमी करपाक शकता असोय विचार तुमी करचो कारण आमी सगळे कलाकार जर आसात आनी कलाकाराचे कुटुंब जे आसा ते खुबूच जर मुखार जर वतले जाल्यार प्रत्येक कळेक एक आधार करप हे तितलेच महत्वाचे आसा. चड काय उलयनासतना तुमी तुमचे नजर एका निकाला कडेन लागिल्ले आसात आणि निकाला कडेन वता आसतना एक गोष्ट हांव तुमच्या सगळ्या मुखार हाडपाक सोदता कारण ही स्पर्धा सुरू झाल्या नंतर बरेचशे फेसबुकाचे पोस्ट आयले म्हणजेच एक पोस्ट घालणाऱ्यान सुद्धा विचार करणं हे तितकेच महत्वाचे आसा कारण राजीव गांधी कला मंदिर बरे तरेचे काम करता म्हणजे खंय तरी कलाकारांक इन्स्टिगेट करप किंवा खंय तरी समाज माध्यमाचेर ज्यांनी कॉपी अँड पेस्ट करून फक्त त्यांना रिमार्क म्हणजे खंय तरी फेसबुकाचेर एक तोमणो मारप आणि त्या स्पर्धेचे बेरंग करून उडप अशे तरेचे खुबशे लोक भितर आसात. तो एक म्हणटा की सबंद जी दिसभराची आमची कार्यावळ आशिल्ली म्हणजे एक सत्र जे आसा ते दिसभराचे असले तातूंत भितर 20 स्पर्धक पार्टिसिपेट घालतात म्हणजे स्पर्धेचो निकाल लागल्या नंतर सकाळचे स्पर्धक असतात त्यांना आम्ही टाइम दिलेला असतात आणि सांजचे 10 स्पर्धकांनी भाग घेतलेलो असतात. तो एक प्रश्न करता की सकाळच्या स्पर्धकांक दोन बक्षीस दिल्यात आणि सांजचे स्पर्धकांक एकूच बक्षीस दिलं पण त्या सहभाग्याक काय खबर ना की आमचे सकाळपासून सत्र सुरू झाले ते शेवटचे सांजचे सत्र झाले ते एकूच सत्रान आम्ही हे कॉम्पिटिशन घेतात आणि म्हणूनच जाव सकाळ आणि संध्याकाळ न पळयता आम्ही एकंदरीत दिसाचो रिझल्ट आम्ही डिक्लेअर करता हे त्यांनी लक्षात दोरपाची गरज आसा कारण टीका करणारे खूप जण असतात पण टीका खपवून आम्ही घेऊक जायना कारण हेच मागीर कसं असं आमच्यो महिला ज्यो असतात आमच्यो भगिनी ज्या असतात आमच्या आवय ज्या असतात अरे तो असं म्हणता मरे पण हे अत्यंत चुकीची गोष्ट जाऊन असा माझ्या जे राजीव गांधी कला मंदिरान जे परीक्षक त्याचे नेमयार केले आशिले नियुक्ती केले आशिले त्यांच्यानी आपली चूक पडेल कसलीच तरेची तो आपल्या पथकान आपलो लागीचो सोयरो सुद्धा असेल तसे केन्नाच जाऊना कारण ह्या पावटी आम्ही प्रत्येक दिसा तीन तीन परीक्षकांनी आम्ही परीक्षण केले ना तर आम्ही 5-5 परीक्षण दौरून परीक्षण केले कारण तुमका कसलोच तरेचो भेदभाव किंवा पार्शलिटीचो वास सुद्धा येऊक ना अशी तरेची जबाबदारी आज राजीव गांधी कला मंदिरान घेतलेली असत आणि तुम्ही दिले सहकार्य तुम्ही दिलो तेको तुम्ही दिलो सहभाग हो आमच्या खातीर खूपच मोठा जाऊन असा असोच तरेचो सहभाग तुम्ही आमच्या राजीव गांधी कला मंदिराच्या सगळे दिले अशी आशा व्यक्त करता आणि मुखार ही स्पर्धा मोठी भरारी कडेन पावतली आणि तातूंत सगळे श्रेय जे असा ते तुमकां वतले अशेंच हांव गृहीत धरता. परत एकदा तुम्ही जितली भूक सोसून दौरलेली असा तिथली आणि थोडेसे तात्काळ तुम्ही भूक सोसचे आणि जो परीक्षकांनी जो रिझल्ट जो तयार केलेलो असा तो तुम्ही स्वीकारतले अशी अपेक्षा हांव बाळगिता आणि तुमच्या पासून दोन शब्द आटोपते घेता. जय हिंद जय गोवा. देव बरे करू सर. राजीव गांधी कला मंदिर कर्मण्य वाधिकार असते मा फलेशु कदाचन या उक्तीप्रमाणे आपले कार्य करीत असा आणि म्हणिल्लेच असा निंदकाचे घर असावे शेजारी. निंदक किंवा आम्ही निंदकाक निंदक म्हणनासतना आम्ही हितशत्रू असे म्हणतात म्हणजे आमचे हित पळोवपी सुद्धा शत्रू निर्माण असतात तो आमचे हित पळयता त्यांना तो हितशत्रू एखादी काही गोष्ट मांडतात जर ती गोष्ट खरी आसत जाल्यार आमकां सुदारपाचो वाव मेळटा आनी जर ती गोश्ट फट जाली जाल्यार तो उगडो पडटा अशी परिस्थिती आसता. आमचें काम चालू आसा त्या प्रमाणे तुमच्या सहकार्यान तुमच्या आशिर्वादान तुमच्या फाटींबळान राजीव गांधी कला मंदिराच्यो कितल्योश्योच योजना कितलेशेच कार्यक्रम ह्या माचेर घडटा सगळ्यांचे तुमचो जो फाटिंबो आसतलो हातूंत इल्लो दुबाव ना तो तुमचो फाटिंबो आसा हें सांगपा खातीर एक ताळी तुमचे कडल्यान अपेक्षीत आसा. आयकया अशी फुल्ल कार्यक्रमात आमचे सन्मानी सोयरे भुवनेश्री रवी नायक हजीर आसात तांकां आयच्या ह्या कार्यक्रमाचे यादस्तीक म्हणून आमी सन्मानशी भेटयतात. मंत्री महोदयाक विनंती काणी हे सन्मानशी तांकां भेटोवचे.
उपकाराची दोन उतरां सदस्य श्रीमती स्वाती दळवे हांकां विनंती आसा, कारण बक्षीस वितरण समारंभ जातरी उपकाराची उतरां आयकुपाक हांगा कोण हजर आसचे ना, हजर आसतले ते सगळे जोशान हजर आसतले आनी उपकारची उतरां मॅडमीक आनी म्हाकाच आयकुची पडटली, त्या खातीर हांव तांकां विनंती करता की तांणी आपली उतरां. तेरावी अखिल गोंय महिला फुगडी सर्त 2021-22 हांगा आज संपन्न जाल्ली आसा. ह्या सर्तीचो निकाल आतां थोड्याच वेळांत जातलो. ह्या सर्तीच्या बक्षीस वितरण सुवाळ्याक हाजीर आशिल्ले कला आनी संस्कृतीक मंत्री तशेंच राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष भोवमानी श्री गोविंद गावडे हे आमकां सदांच जातीन लक्ष घालून आमचे मार्गदर्शन करता, तांचे हांव आभार मानता. तशेंच पोंड्याचे आमदार आनी आदले मुख्यमंत्री भोवमानी श्री रवी नायक हे मुद्दाम वेळान वेळ काडून हांगा हाजीर रावले आनी हो सुवाळो सजयलो, म्हणून हांव तांकां कला मंदिराच्या वतीन मना काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. कला मंदिराचे उपाध्यक्ष तशेंच फोंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री शांताराम कुलवेकर हे मुद्दाम सगळ्या कार्यक्रमांक हाजीर रावन आमची उर्बा वाडयता, म्हणून हांव तांचे आभार मानता. तशेंच ह्या स्पर्धा आयोजकाचे समिती सदस्य श्री नारायण नायक, श्रीमती प्रतिभा नायक, श्री सर्वानंद कुटपासकर, श्री चेतन खेडेकर आनी श्री महेश सतरकर ज्यांनी स्पर्धा आयोजन खातीर खूब मेहनत घेऊन तांचे हांव आभार मानता. ह्या सर्तीच्या प्राथमीक फेरी तशेंच निमणे फेरीचे सगळे परिक्षक ज्यांनी आमच्या विनंतीक मान दिवन परीक्षण केले, म्हणून हांव तांकां देव बरें करूं म्हणटा. तशेंच कला मंदिराचे सदस्य श्री गिरीश वेगेकर ज्यांनी आपल्या सूत्रसंचालनान ही कार्यावळ वेगळे उंचेचेर व्हेली, म्हणून हांव तांचेय आभार मानता. तशेंच प्रिंट आनी मिडिया जे आमच्या कार्यावळीक सदांच प्रसिद्धी दिता, म्हणून हांव तांचे उपकार आठयतां. सगळ्यो फुगडी पथकान आमकां खूब बरो प्रतिसाद दिलो आनी ही स्पर्धा यशस्वी केली, म्हणून हांव कला मंदिराच्या वतीन तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. राजीव गांधी कला मंदिराचे सगळे कर्मचारी आनी ही स्पर्धा यशस्वी जावची म्हणून ज्यांचो हातभार लागलो त्या सगळ्यांचे हांव राजीव गांधी मंदिराच्या वतीन आभार मानतां. देव बरें करूं. देव बरें करूं मॅडम. आता बक्षीस वितरण समारंभ आज अंतीम फेरयेक जे 12 पथकां पाविल्लीं आसा त्या 12 पथकां प्रत्येकी 5,000 रुपयाचो धनादेश आनी प्रमाणपत्र सगळ्यांत पयलीं दिलें वतलें. श्री 12 सांस्कृतीक महिला मंडळ न्यू कॉलनी मोरले 70, श्री साईदत्त स्वयं सहाय्य गट खांडोळा तामसुली वाडा माशे त्या कलाकाराच्या प्रतिनिधीन आमी येवचे. सदस्य सचीव श्रीमती स्वाती दळवे हांकां विनंती की तांणी तांकां धनादेश आनी प्रमाणपत्र भेटोवचें. 12 सांस्कृतीक महिला मंडळ आणि साईदत्त स्वयं सहाय्य गट त्यानंतर श्री नवदुर्गा कला सांस्कृतीक महिला मंडळ आणि ज्ञानज्योती महिला मंडळ आमच्या प्रतिनिधींनी हांगा येऊन धनादेश आणि प्रमाणपत्र स्वीकारचे. फुगडी स्पर्धा आयोजन समिती सदस्य श्री नारायण नायक हांकां विनंती की तांणी हो धनादेश आणि प्रमाणपत्र भेटोवचे.
जे श्रीमती प्रतिभा नाईक मैडम हमारे हस्ते ये प्रमाणपत्र धनादेश स्वीकार नंतर श्री परवडेश्वर महिला मंडळ फेरी सत्तरी आणि ब्राह्मण नरसिंह सातेरी चितोलकर पथक चिखली वास्को गोवा यांच्या प्रतिनिधी धनादेश आणि प्रमाणपत्र या बाराही पदकां जोरदार कार्याने योगदान दिवसो असं डिक्लेअर करपाचं आयोजक जवळजवळ चार दिवस प्राथमिक फेरी आणि आईची अंतिम फेरी जवळजवळ 1118 महिला कलाकारांनी या माची राखी कला पेश केली. जवळजवळ 2700 वैर प्रेक्षकांनी त्यांचा आस्वाद घेतला. या सगळे कलाकारांना प्रेक्षकांनी आम्हीच ताळी मारून योगदान दिले. निकाल उत्कृष्ट गायन रुपये तिसरे बक्षीस उत्कृष्ट गायना खातीर 2000 रुपये रोख श्री धनादेश श्री अनंत साई महिला मंडळ साई वेरे फोंडा. उत्कृष्ट गायन दुसरे बक्षीस 3000 रुपयाचा धनादेश श्री हनुमान सेल्फ हेल्प ग्रुप थोरली चांदा प्रेरणा बार्देस गोवा. आणि उत्कृष्ट गायन पहिले बक्षीस रुपये 5000 धनादेश ज्ञानज्योती महिला मंडळ गोटेली केली सत्तरी गो. या 13व्या अखिल गोवा महिला फुगडी स्पर्धेचे उत्तेजनार्थ तिसरे बक्षीस 6000 रुपयाचा धनादेश श्री ब्राह्मण नरसिंह सातेरी चिखोलकर पथक चिखली वास्को गोवा. प्रतिनिधी उत्तेजन 6000 रुपयाचा
धनादेश ब्राह्मण नरसिंह सातेरी चिखोलकर पथक, उत्तेजनार्थ दुसरे 8,000 श्री रवलनाथ भैलाव भजनी मंडल नावेली दिसोली गोमान्य श्री रविनायक यांचे विनंती की त्यांनी ही बक्षिस भेटू। उत्तेजनार्थ पहिले रुपये 10,000 बक्षीस श्री गुरु कला मंडळ तिसरा प्रिय बोंडा। राणीबंदी कला मंदिर आयोजित करावी अखिल गोवा महिला फुगडी स्पर्धेचे तिसरे बक्षीस रोख 20,000 रुपयाचा धनादेश, ज्ञानज्योती महिला मंडळ घोटेली नंबर 1 केरी 70 मंदिर महोदया विनंती की त्यांनी ही बक्षीस भेटवची। तेरावी अखिल गोवा महिला फुगडी स्पर्धा राजीव गांधी कला मंदिर आयोजित, दुसरे बक्षीस रोख 25,000 धनादेश श्री सातेरी कला संघ गोठावाडा भेटो राघो। तेरावी अखिल गोवा महिला फुगडी स्पर्धा राजीव गांधी कला मंदिर आयोजित, पहिले बक्षीस रोख रुपये 30,000 धनादेश आणि फिरता चषक श्री पारवणेश्वर महिला मंडळ बारवटेरी 70 गोवा। पथकाच्या सगळ्या कलाकारांनी माचे देऊचे, परत एकदा प्रचंड टाळ्यांच्या गजरात या पथकाच्या सगळ्या कलाकारांचे अभिनंदन करचे। ही स्पर्धा हांगा संपन्न जावपाक तुमचो सगळ्यांचो वाटो अत्यंत म्हत्वाचो। परत एकदा तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा, सगळ्या परिक्षकांक आनी सगळ्या कलाकारांक मानेस्तांक आनी तुमकां सगळ्यांक परत एकदा देव बरें करूं। उत्कृश्ट अशी 4 दीस या माचये उगडेचो कलाश्कार आणि आज सकाळच्या सुंदर असो पदन्यास आमकां पळोवपाक मेळ्ळो, हे श्रेय सगळें तुमकां वता। परत एकदां तुमचे मना काळजांतल्यान आभार।